हॅलो व्ह्यूअर्स, थंबनेल पाहून तुम्हाला कळालेच असेल की आपण या व्हिडिओमध्ये काय घेणार आहोत. बरोबर, आपण या व्हिडिओमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षेला ऑप्शनल कोणता निवडावा याबद्दल माहिती घेणार आहोत. MPSC विषयी असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. ऑप्शनल 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 एवढं का आपण ऑप्शनल 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 करायचं? काय पडलं या ऑप्शनलमध्ये एवढं? कोणताही निवडला तर काय फरक पडायला आहे असं काही जणाला वाटत असेल. परंतु त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की ऑप्शनलला एवढं इम्पॉर्टन्स आपण का देत आहोत. तुम्हाला टोटल मार्क्स असणार आहेत 2025. हे मार्क्स इंटरव्ह्यू पकडून आहेत. आणि तुम्हाला जर 1000+ मार्क्स असतील तर तुमचं सिलेक्शन होते. आणि तुमच्या ऑप्शनलला मार्क आहेत 500. मग आता तुम्हाला कळालंच असेल की आपण ऑप्शनलला एवढं महत्त्व का देत आहोत. चला मग या व्हिडिओमध्ये पाहूया कोणता ऑप्शनल निवडायचा, ऑप्शनल निवडताना काय काय काळजी घ्यायची, ऑप्शनल निवडताना कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत. इंटरेस्ट, जेव्हा तुम्ही 11वी 12वीला कॉमर्स सायन्स आर्ट काही घेतलं, काही जणांनी कुणाच्या सांगण्यावरून घेतलं, काही जणांनी इंटरेस्ट होता म्हणून घेतलं, काही जणांनी मित्रांनी घ्यायचं होतं म्हणून घेतलं, परंतु ज्यांनी मित्रांनी घेतलं म्हणून घेतलं असेल किंवा घरच्यांनी दबाव टाकला म्हणून घेतलं असेल, त्यांना पुढे 11वी 12वी अवघड गेली असेल. परंतु ज्या लोकांनी इंटरेस्ट म्हणून सायन्स आर्ट किंवा कॉमर्स घेतलं असेल, त्यांनी 11वी 12वीची जर्नी एन्जॉय केली असेल. मग इथे पण आपल्याला ऑप्शनल निवडताना आपल्याला ज्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे तोच ऑप्शनल घ्यायचा आहे. मग आता तुम्हाला इंटरेस्ट कोणत्या विषयामध्ये आहे कसं कळेल? एकतर तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जर ऑप्शनलशी निगडीत विषयामधून झालं असेल तर तुम्ही तो ऑप्शनल निवडू शकता. नाहीतर मग तुम्हाला एखाद्या विषयामध्ये इंटरेस्ट असेल, जसं की हिस्ट्री ज्योग्राफी, तुम्ही ते विषय निवडू शकता. एखादा विषय तुम्हाला आवडत असेल लिटरेचरचा वगैरे, तुम्ही तो विषय निवडू शकता. बरं, मग फक्त इंटरेस्ट आहे आणि सब्जेक्ट घेतला झालं का? आपल्याला अजून काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील, त्या पण आपण पाहूया. स्टडी मटेरियल, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. स्टडी मटेरियल नसेल अवेलेबल तर तुम्हाला किती इंटरेस्ट असाल तर तुम्ही स्टडी कुठून करणार? आणि ते स्टडी मटेरियल तुम्हाला, समजा तुम्ही मराठीमध्ये जर मुख्य परीक्षा देणार असाल तर मग तुम्हाला त्या लँग्वेजमध्ये ते स्टडी मटेरियल अवेलेबल पाहिजे. मग असा विषय पाहिजे ज्यामध्ये इंटरेस्ट पण आहे आणि ज्याचे स्टडी मटेरियलसुद्धा अवेलेबल आहे. सिलेबस हा रिसेंटली अपडेट केल्यामुळे मराठीमधून तर तुम्हाला खूप साऱ्या विषयांसाठी स्टडी मटेरियल मिळणार नाही, परंतु जे इंग्लिशमध्ये करत आहेत त्यांना मिळून जाईल. मग आता मराठीमधून प्रिपरेशन करणाऱ्यांनी काय करायचं? समजा ग्रॅज्युएशन जर तुमचं एखाद्या विषयातून झालं असेल, त्यामधून तुम्हाला मराठीतून लिहितासुद्धा येईल, परंतु जर तो विषय ग्रॅज्युएशनला पण नसेल तर मग काय करायचं? हे पण एक लक्षात घ्या, सप्लाय डिमांड आपण इकॉनॉमीमध्ये शिकतो. मग आता सिलेबस चेंज झाल्यामुळे डिमांड क्रिएट झालेली आहे, सप्लाय तुम्हाला येईलच. स्टडी मटेरियलची तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुम्हाला 3 ते 4 महिन्यामध्ये सर्व विषयासाठी स्टडी मटेरियल अवेलेबल होऊन जाईल, त्यामुळे त्याची बिलकुल चिंता करू नका. मार्केटमध्ये नाही झालं तर आम्ही प्रिपेअर करू तुमच्यासाठी स्टडी मटेरियल. इंटरेस्ट पण आहे, स्टडी मटेरियल पण अवेलेबल आहे. मग झालं का, घ्यायचा का तो ऑप्शनल? चला बघूया मग. आता हे इझी डिफिकल्ट सब्जेक्ट जे असतात ते एक मिथ आहे. कसं काय बरं? आता जे काही इझी आणि डिफिकल्ट सोपं अवघड असते ते आपल्यावर डिपेंड करते. आपल्याला जर एखादा विषय सोपा जात असेल तर ते आपल्यासाठी सोपं, आपल्याला जर काही अवघड असेल तर ते आपल्यासाठी अवघड. एखाद्याला काही सोपं जाते म्हणून आपल्याला ते सोपं जाईलच असं नाही. मग आता काही विषय आहेत, जसं की सोशॉलॉजी, अँथ्रोपॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, हे विषय खूप जण सोपे म्हणून घेतात पण अडकून बसतात. ऑन द अदर हँड काही विषय आहेत, जसं की हिस्ट्री, ज्योग्राफी एक्सेट्रा, हे विषय सिलेबस वास्ट आहे, लेंदी आहे म्हणून कोणी घेतच नाही. परंतु याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, जसं की याची मटेरियल तुम्हाला अवेलेबल आहे, यामध्ये तुम्हाला काही कॉन्सेप्ट वगैरे नाही आहेत, यामध्ये तुम्हाला जी एक इन्फॉर्मेशन असेल ती तुम्हाला माहिती लक्षात ठेवावी लागेल. हे हिस्ट्रीबद्दल बोलते मी. याचे काही डिसॲडव्हान्टेजसुद्धा आहेत, काही जणांना बोरिंग वाटू शकते, काही जणांना वाटते की बा मी साल कशी लक्षात ठेवू, पण हे एकसुद्धा मिथ आहे की साल वगैरे काही लक्षात ठेवावं लागत नाही. हिस्ट्री म्हणजे काय, इयर वगैरे लक्षात ठेवणं नाही आहे, रायटिंगमध्ये तर मुळीच नाही. रायटिंगचा एक बेनिफिट लक्षात घ्या, तुम्हाला जे येते ते तुम्ही लिहू शकता. MCQमध्ये तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही म्हणजे ऑप्शनल सिलेक्ट करणार, माहीत नसेल तर तुम्ही जाऊ देणार.
परंतु इथे तुम्हाला काही ना काही लिहिता येणार। मग तुम्ही ह्या अँगलनी पहा रायटिंगला, तुम्ही असं पाहू नका की रायटिंग केली म्हणजे काहीतरी वेगळं झाले। ज्योग्राफीबद्दल, ज्योग्राफी हा फुल्ली कॉन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे, काहींना ज्योग्राफी बोरिंग वाटू शकते परंतु काही जणांना कॉन्सेप्टमध्ये मजा येते, मग ते ज्योग्राफीचा सुद्धा विचार करू शकतात। हे इजी डिफिकल्ट हे एक मिथ आहे, हे तुम्ही लक्षात घ्या, मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला। ठीक आहे, मग इंटरेस्ट आला, स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, इजी डिफिकल्ट म्हणून सुद्धा नाही घेतला, मग आता अजून काही काळजी घ्यायची? आता तुम्ही जो सब्जेक्ट निवडणार आहेत ना, ते तुम्हाला खूप वाचावं लागणार आहे, त्याबद्दल तुम्हाला खूप लिहावं लागणार आहे। असं म्हणतात UPSCवाले की ऑप्शनलमध्ये आपल्याला मिनी PhD करावी लागते, मग आता ही मिनी PhD करायची म्हणजे तुम्हाला खूप वाचावं लागणार आहे। मग तुम्ही तो सब्जेक्ट वाचताना बोर झाले ना पाहिजे, तर असा सब्जेक्ट घ्याल तुम्हाला ते वाचूच वाटणं, मग तुम्ही तो ऑप्शनल कम्प्लीटच करू शकणार नाही। त्यामुळे ह्या गोष्टीसुद्धा तुम्ही विचार करा, तुम्हाला वाचताना मजा आली पाहिजे तो सब्जेक्ट, तुम्ही बोर नाही झाला पाहिजे। तुम्हाला 4 तास 5 तास वाचा म्हणलं तो सब्जेक्ट तर तुम्ही वाचू शकला पाहिजे आरामशीर। बरं, आता हे झालं मी ऑप्शनल कसा घ्यायचा, पण आता काही गोष्टी अशा आहेत की मी ऑप्शनल कोणत्या गोष्टीकडे पाहून घेतला ना पाहिजे, त्यासुद्धा आपल्याला माहीत पाहिजे। खूप जण काय करतात, आपल्या मित्र किंवा मैत्रिणीनं घेतला म्हणून घेतला ऑप्शनल, हे एकदम चुकीचं आहे, असं तुम्ही नाही करायचं। खूप जण कोणी सिनियरनं सल्ला दिला, बाबा UPSCच्या मेन्स दिलेल्या आहेत, राज्यसेवासुद्धा क्वालिफाय आहे किंवा डेप्युटी कलेक्टर आहे इव्हन, त्यांच्या सल्ल्यानुसार ऑप्शनल घेतात, किंवा काही जण यूट्यूबवर आमच्यासारख्यांचे व्हिडिओ पाहतात, त्यांच्या सल्ल्यानुसार ऑप्शनल घेतात, परंतु नाही नाही नाही, बिलकुल नाही। ऑप्शनल घेताना तुम्ही, मी जे काय मुद्दे सांगत आहे त्या सर्व मुद्द्यांचा विचार करूनच तुम्ही ऑप्शनल घ्या, नाहीतर पुन्हा पश्चाताप करून काय फायदा नाही। अगोदरच कॉम्पिटिशन वाढत चाललं आहे, त्यातल्या त्यात तुम्ही ऑप्शनलच्या फंद्यात अडकले तर मग अवघड आहे। काही जण काय करतात, फक्त स्टडी मटेरियल अवेलेबल आहे भरभरके, चला घ्या हिस्ट्री, खूप स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, चला घ्या ज्योग्राफी, खूप स्टडी मटेरियल अवेलेबल आहे, असं पण करू नका, बिलकुल नाही। कारण स्टडी मटेरियल अवेलेबल तुम्हाला वाचू वाटलं पाहिजे ना, तुमचा त्यामध्ये इंटरेस्ट पाहिजे, तुम्ही बोर नाही झाले पाहिजे ते वाचताना, तर या गोष्टीसुद्धा तुम्ही लक्षात घ्या। काही जण काय करतात, जनता सोपा विषय आहे, चला घ्या अँथ्रोपॉलॉजी, घ्या सोशोलॉजी, घ्या PSIR, तसं पण नका करू। अगोदर सांगितलं या विषयावर, तर जनता सोपी आहे म्हणतं याचा अर्थ तुम्हाला सोपं जाईल असं नाही। तर या सर्व मुद्द्याचा तुम्ही विचार करा आणि मग ऑप्शनल निवडा आणि मग घेऊन टाका, मग तुम्हाला पश्चाताप तर राहणार नाही कमीत कमी, पुन्हा जरी तुम्हाला बदलावं लागलं तरी। ठीक आहे, आणि हां, थोडं माईकमध्ये गडबड आहे, खराब झालेला आहे, मी ऑर्डर केला आहे दुसरा माईक येईल, त्यामुळे खर्र खुर्र आवाज येत आहे किंवा माझा आवाज म्यूट होत आहे कुठे कुठे, तर ते तुम्ही कृपया सांभाळून घ्या, लवकरच माईक येईल, मग तुम्हाला चांगली क्वालिटी मिळेल व्हिडिओसाठी। आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल, ऑल द बेस्ट, थँक्यू।